आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येडूरमध्ये काँग्रेसला जोर का धक्का, काँग्रेसचे निष्ठावंत भाजपमध्ये डेरे दाखल. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला जबरदस्त फटका बसला आहे. काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली दूधगंगेचे संचालक अजितराव देसाई, येडूर प्राथमिक कृषी पत्तींचे अध्यक्ष रणजित देसाई, हलसिद्धनाथाचे संचालक आप्पासाहेब जोल्ले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत येडूर येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. येथील युवा कन्नड बाळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला जबरदस्त फटका बसला आहे. भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला बळ देण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रभाकर कोरे बोलताना म्हणाले की गेल्या 35 वर्षात काँग्रेसच्या नेतृत्वाने विकासाच्या नावाखाली अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेच्या पैशाची लूट केली आहे, त्यांना आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे. यावेळी अजितराव देसाई म्हणाले की या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय निश्चित असून त्यामुळेच युवा जनता भाजपमध्ये सामील होत असल्याचे मत व्यक्त केले. महानकर न्यूजसाठी येडूरहून राजू कोळी.